आणि लोकसभेचा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर दाखवण्यात आला. महाराष्ट्रात जनमत महाविकास आघाडीच्याच बाजूने आहे. महाराष्ट्रातल्या 48 पैकी मवियाला 26 जागा मिळणार, महायुतीला 48 पैकी अवघ्या 21 जागा मिळणार. सांगलीचा निकाल अपक्ष विशाल पाटलांच्या बाजूने लागणार आहे. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीत काटेकी टक्कर आहे. आणि आपण बघतो की लोकसभेचा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर आहे. महाराष्ट्राचं जनमत हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर महाराष्ट्रातल्या 48 पैकी मवियाला 26 जागा मिळणार आहेत, महायुतीला 48 पैकी अवघ्या 21 जागा मिळणार आहेत. सांगलीचा निकाल हा अपक्ष विशाल पाटलांच्या बाजूने लागणार आहे. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काटेकी टक्कर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.